एवढा पैसा क्रिकेटमध्ये आलेला आहे कॉर्पोरेट्सकडनं, ओके, ह्या टुर्नामेंट्समुळे जे डोमेस्टिक आय पी एल वगैरे होतात, एवढा पैसा तुम्हाला ह्या ब्रॉडकास्ट राईट्समध्ये मिळतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पॉवर पण येते, आणि जेव्हा पॉवरचा प्रश्न येतो तेव्हा एकच जात वरती उभी राहते. इट विल टेक मी 6 years टू टीच यू डिफेन्स बट 6 minutes टू टीच यू ऑफेन्स. तर ते व्ह्यू हे होते निरुमंकल. एवढा फॅन्टॅस्टिक स्कूलचा स्ट्रक्चर अजूनही आहे, एक भारत आणि मुंबई, मोर दॅन भारत मुंबई, दुसरा श्रीलंका. स्कूल्स क्रिकेट इज द बॅकबोन ऑफ श्रीलंकन क्रिकेट. श्रीलंकेचे आताही प्लेयर स्कूल क्रिकेट मधनच येतात, आणि अजूनही, म्हणजे तुमचा रोहित शर्मा पण तिकडनाच आला, विराट कोहली पण हॅज कम थ्रू स्कूल्स क्रिकेट. हे जे शिकवणी जी मिळाली, म्हणजे क्रिकेट आम्ही परत परत तेच म्हणत बसतो, वासूजी वासूपर्यंत नेहमी सांगायचे की हेमंत क्रिकेट इज लाईफ, हेमंत क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम. म्हणजे आपण अजूनही, म्हणजे कधी कधी काही गोष्टी होतात आयुष्यात, म्हणतो इज नॉट प्लेइंग विथ अ स्ट्रेट बॅट. 2024 आपण जिंकलो, तुम्ही बघा बॉम्बेच्या बाहेरचे लोक तिथले, बॉम्बेच्या पेरिफेरीमध्ये राहणारे, नॉट सिटी ऑफ बॉम्बे, पालघर विरार जिथे मी राहतो, ओके, तिकडला शार्दूल ठाकूर आहे फॉर एक्झाम्पल, अजिंक्य रहाणे आला डोंबिवलीवरून, त्याच्या अगोदर निलेश कुलकर्णी पण डोंबिवलीवरून आला, काही काही लोक कल्याणची आहेत, काही काही ठाण्याची आहे, कल्याण. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपण मुंबईच्या क्रिकेटचा खजिना घेऊन आलेलो आहोत. विनू मंकड यांच्यापासून ते थेट पृथ्वी शॉ किंवा सूर्यकुमार यादवपर्यंतचा प्रवास ज्यांनी बघितलेला आहे, त्यांच्या मुंबई क्रिकेटबद्दल असंख्य आठवणी आहेत, असे हेमंत केंकरे आज आपल्याबरोबर आलेले आहेत. सुनील गावस्कर यांच्या 75 स्पेशल एपिसोडमध्ये आपण त्यांना बघितलेलं आहे, पण आज आपण पुन्हा त्यांना खास इकडे आणलेलं आहे मुंबई क्रिकेट आणि त्यांच्या आठवणी याच्याबद्दल बोलण्यासाठी. तर मला वाटतं आपण सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. विनू मंकड यांच्या मेंटरशिपखाली किंवा यांच्या कोचिंगखाली तुम्ही सुरुवात केली जी खेळायला, तिथपासून आपण सुरुवात करूया. ए कदाचित 12-1 वर्षाचा असेल मी, तेव्हा 8वीत होतो, आणि क्रिकेटची भयंकर ते पूर्ण आमच्या घरातच क्रिकेटचं वेळ होतं. जसं तुम्हाला माहिती आहे, माझी आई सुनील गावस्करांची आत्या, सख्खी आत्या, आणि लहानपणापासून गावस्कर घराण्यात, इव्हन केंकरे घराण्यात, माझे काका मधुकर केंकरे फार चांगलं क्रिकेट खेळायचे, घरात पूर्ण क्रिकेट हो सगळी दोन्हीकडनं, म्हणजे आजोबा म्हणजे आईचे वडील ते, यु नो. तर काय काय झालं की ते क्रिकेटचं वेळ होतं आणि क्रिकेट खेळण्याची भयंकर इच्छा होती. आणि त्या काळात जसं आजकाल आपण बघतो, जशी अकॅडमीज आहेत किंवा दारोदारी असे तुमच्याकडे कोचेस आहेत, गली गली में कोच, तर गली गली में कौन है क्रिकेट का कोच आहे असं आहे आजकाल ते, तर तेव्हा नव्हतं. आणि तर मी काय करायचो, म्हणजे एक शाळेला जाताना, म्हणजे मरीन ड्राईव्हवरनं जाताना, एक तिकडे हिंदू जिमखाना फार सुंदर ग्राउंड आहे, तर तिकडे मी नेहमी लहानपणी बघायचो क्रिकेट खेळले जाते, सकाळी लोक प्रॅक्टिस करतात. तर ज्या दिवशी रजा असायची आमच्या शाळा, सेंट झेवियर्स हायस्कूल फोर्ट, तर गुरुवारी रजा असायची, तर गुरुवारच्या दिवशी मी तिकडे सकाळी जाऊन 7:30 नेट चालवून मी नेटवर अच्छा पाठी असा बसायचो कट्ट्यावर, लिटरली कट्टा, हां, तर कट्ट्यावर बसून बघायचो मॅच. तर आणि वय वर्ष काहीतरी 12 असेल, 8वीत होतो मला आठवतं, 7वीत की 8वीत. आणि तर रोज, म्हणजे व्हर्च्युअली रेग्युलरली जायचो, जेव्हा पण रजा मिळायची सकाळी मी तिकडे जाऊन नुसतं ग्राउंडवर मॅच बघायचो, प्रॅक्टिस बघायचो. आणि तिकडे एक असे एक, म्हणजे असे जरासे स्टाउट स्वेटर घातलेले, असे हातपाठी असलेले एक गृहस्थ, वयस्कर गृहस्थ असायचे, आणि ते थोडं हळूहळू कोचिंग, आम्हाला माहीत नव्हतं कोण आहे काय नथिंग, नुसतं आपला क्रिकेटचं वेळ म्हणून तिकडे जायचो. आणि हे 69-70 असेल कदाचित. तर त्या एका दिवशी असं झालं की एक तिकडचा माणूस आशर नावाचे होते, त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाही, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तू रोज येतोस इकडे, तू क्रिकेट खेळतोस का? तर आता मी गली क्रिकेट खेळतो टेनिस बॉल. तर मी आपला घाबरलो, एक तर मला वाटलं ते मला सांगते इकडं, पण तू एवढा गोड होता माणूस, सच अ स्वीट मॅन. तर त्यांनी मला, तू क्रिकेट खेळायची इच्छा आहे का तुझी? बोलो, हा तू कुठल्या शाळेत आहेस वगैरे वगैरे. तर मी म्हणालो सेंट झेवियर्स वगैरे. तर ती तर क्रिकेटची शाळा आहे, मग तू का नाही येत वगैरे? तर मी शाळेला विचारलं होतं, म्हणजे की मी जाऊ शकतो का या नेट्सला? तर ते म्हणाले ह्या वर्षी नाही, नेक्स्ट इयर, कारण तुझं वय हे आहे. ते वय बघून करत होते, हां, अनफॉर्च्युनेटली. आणि मला तर खेळायची इच्छा होती. तर ते म्हणाले नाही तू एक काम कर, तू उद्या सफेद पॅन्ट सफेद शर्ट घालून ये आणि क्रिकेटचे बूट घालते, आर स्पाईक्सवाले छोटे छोटे करत होतं. तर माझ्या घरात कृष्णा नावाचा एक आमचा, म्हणजे काम करायचा, ड्रायव्हर पण करायचा, घर सांभाळायचा,
आम्हाला सांभाळायचा. तर त्यांनी ॲक्च्युली त्याच्या खिशातनं पैसे काढून नाडकर्णी स्पोर्ट्समधनं माझ्यासाठी आर स्पाईक्स आणले ओव्हरनाईट. एकदम एक्साइटेड घरी गेलो, आईबाबांना सांगितलं आणि त्याला सांगितलं रोज तुला बोलवलं याचं तसं. आणि आईबाबांनी काही विचारलं नाही, तर तो सकाळी मला हे सगळं घेऊन तिकडे गेला आणि मी आपला उभा राहिलो. आणि मग ते स्किपिंग वगैरे करतात, तर मला सांगितलं एक तो असिस्टंट कोच होता रमेश भाटिया म्हणून, तोही अनफॉर्च्युनेटली आमच्यावर नाही आहे आता, तो फार चांगला माणूस होता. तर त्यांनी मला सांगितलं तू स्किप करू, तर मी आपलं बघून बघून काय काय जे काय चाललं आहे. आणि तिकडे असे मी बघतोय क्रिकेटर्स माझ्यापेक्षा लांब उंच दिप्पाड वगैरे वगैरे, त्याच्यातला एक आनंद सोलकर होता जो हल्ली वारला बिचारा तो, आणि असे चांगले क्रिकेटर होते. आणि मी स्किपिंग करतोय आणि मग सडनली मग मला सांगितलं बॅटिंग करू, तर मग बॅटिंग करायला लागलो. आणि मग काय आयडिया नव्हती, पहिल्यांदा असा रेड बॉलनी म्हणजे हार्ड बॉलनी खेळणं कधीच असं, आणि स्ट्रक्चर्ड क्रिकेट असं कधी तसे पिचवर कधी खेळलो नव्हतो. हे सगळे आम्ही गल्ली तिकडे तिकडे झाडाच्या खाली गॅरेज डोरला तीन स्टंप लावले आणि खेळा असं खेळायचो. तर एक असे ग्रोस्त ते जे होते स्वेटरवाले ग्रोस्त ते आले माझ्याकडे आणि मला सांगितलं थांब. तर मी घाबरलो एकदम की हे कोच आहेत आता म्हणतील निघून जा इकडनं वगैरे. तर सांगितलं तू आडा क्यू मारताय, म्हणजे आता बाबा प्रत्येक बॉल म्हणजे आता सूर्यकुमार राधव मारतो तसं मारायचा प्रयत्न करत होतो. ते काय जमत नव्हतं, ऑब्व्हियसली बॉल लागत नव्हतं, एक दोन कदाचित एक दोन बॉल सरळ खेळलो असेल आठवत नाही मला. तर ते आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की नो असं खेळायचं नाही, मग त्याला बेसिक मला फॉरवर्ड डिफेन्स जे बॅकवर्ड बॅकफूट डिफेन्स वगैरे शिकवलं. आणि मला जाताना म्हणाले की यु नो इट विल टेक मी, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणाले की इट विल टेक मी 6 years टू टीच यू डिफेन्स बट 6 minutes टू टीच यू ऑफेन्स. तर ते विनू भाई होते, विनू मंकड. आणि खरंच ग्रेटेस्ट ऑलराऊंडर्स ऑफ इंडिया, द ग्रेटेस्ट आर्किटेक्ट. आणि जनरेशन कम्पेअर न करावे असं मी नेहमी म्हणतो, पण नॉट ओनली द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर ऑफ क्रिकेट पण इतक्या क्रिकेटरांना त्यांनी प्रोड्यूस केलं. एकनाथ सोलकर, सलीम दुराणी, सुधीर नाईक, किती नाव आहेत, अशोक मंकड त्यांचा मुलगा, चिकार क्रिकेटर्स, पॅडी शिवलकर, पद्माकर शिवलकर, किती आहेत, म्हणजे सगळे विनोभाईंचे भक्त, लिटरली भक्त. आणि हे तर मी मुंबईचं म्हणतो, मुंबईच्या बाहेर पण गुजरातमध्ये सौराष्ट्रमध्ये ते ॲक्च्युली विनोभाई मला, म्हणजे मी हल्ली त्यांच्यावर एक लेख लिहिला होता एका पुस्तकासाठी, मला कळलं की ते ॲक्च्युली रणजी ट्रॉफी 8 states खेळले आहेत. म्हणजे ते बंगालसाठी पण खेळले आहेत, मला वाटतं महाराष्ट्रासाठी पण खेळले आहेत, मुंबईला खेळले, नवानगरला खेळले, सौराष्ट्राला खेळ, कुठे कुठे खेळले आहेत, गुजरात, तर जिथं जिथं गेले तिथं ते प्लेयर्स त्यांनी घडवले, मोठे मोठे प्लेयर्स घडवले. आणि ही वॉज ऑलवेज ओपन टू, म्हणजे जे मला नंतर कळलं म्हणजे मोठ्या मोठ्या क्रिकेटरांकडे, करसन गावरी, यु नो ऑल दीज पीपल हॅव बीन विनोभाईज, यु नो आता मला एवढीच नाव फटकन दिलीप जोशी, सुरेश शास्त्री, चिकार, तर ते म्हणजे ते एक तो जो एक कॉन्ट्रीब्युशन त्यांचा आहे तो इमेन्स कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण तेच लोक पुढे जाऊन भारताला खेळले आणि ते पण अशोकबाई मंकड किंवा एकनाथ सोलकर ह्या लोकांनी पण कोचिंग केली नाही. आणि 12 वर्षाच्या मुलाला येऊन हे समजावणं आणि म्हणजे मला जे सांगितलं की तुला मी तुला म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे मी तुला डिफेन्स मला तुला 6 वर्ष लागतील शिकवायला असं काहीतरी म्हणाले 6 वर्ष, पण ऑफेन्स तुला मी 6 मिनिटात शिकेल. म्हणजे डिफेन्स हे इम्पॉर्टंट आहे, ते खरं शिक, म्हणजे ABC ग्रॅमर ऑफ क्रिकेट, यु नो. तर ते बिरूभाई, आय मीन नशीब की, आणि हे 69-70 मला वाटतं किंवा 70-71 दादा सुनील इंडियाला सिलेक्ट झाला नव्हता त्याच्या, म्हणजे ऑफकोर्स ही वॉज अ व्हेरी डुईंग एक्स्ट्रीमली वेल, बट ही वॉज जस्ट अबाउट टू मेक हिज डेब्यू फॉर इंडिया. आणि मग तसं मी गेलो आणि मुख्य म्हणजे कसं की पण त्यावेळी स्कूल क्रिकेट खूप मोठं होतं एकदम, म्हणजे स्कूल युनिव्हर्सिटी स्कूल म्हणजे स्टेपिंग स्टोन जर तुम्हाला इंडियाला खेळायचं, मी एक 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 ग्राफ देतो, म्हणजे त्यावेळेचा जो मुंबई क्रिकेटचा जो डॉमिनन्स होता अख्ख्या देशामध्ये, की म्हणजे मुंबई रणजी मॅच नाही, मुंबई रणजी फायनल हरणं एवढीच न्यूज व्हायची, हो हो, म्हणजे तसं झालं तरच न्यूज व्हायची, अदरवाइज नॉर्मल होतं. याचं बेस या सिस्टीम मध्ये होतं, त्याच्याबद्दल सांग. सिस्टीम म्हणजे कशी की बघा, एक म्हणजे आठवत नाही कदाचित 1900s वगैरे त्या काळात मुंबईच्या पारसी लोकांनी जे पायनियर होते इंडियन क्रिकेटचे, म्हणजे मुंबई आणि भारताचे पण, त्या लोकांनी एक सिस्टम ऑर्गनाईज केली होती. पहिले म्हणजे त्यांनी हॅरिस शील्ड इंट्रोड्यूस केली, लॉर्ड हॅरिस नावाचे गव्हर्नर होते त्यांच्या नावाखाली, त्याच्यानंतर मग जाईल्स नावाचे एक गव्हर्नर की सिनियर होते ब्रिटिश, त्यांच्या नावाने केली ऑर्गनाईज केली. ती तो जो स्ट्रक्चर आहे तो ब्रिलियंट स्ट्रक्चर, आणि मला वाटतं एक दोनच कंट्रीज आहेत जिथे एवढा फॅन्टॅस्टिक स्कूलचा स्ट्रक्चर अजूनही आहे, एक भारत आणि मुंबई, मोदन भारत मुंबई, आणि दुसरा श्रीलंका.
दॅट स्कूल्स क्रिकेट इज द बॅकबोन ऑफ श्रीलंकन क्रिकेट. श्रीलंकेचे आताही प्लेयर स्कूल क्रिकेट आणि अजूनही म्हणजे तुमचा रोहित शर्मा पण तिकडनंच आलाय, विराट कोहली पण हॅज कम थ्रू स्कूल्स क्रिकेट. यु नो जितके मुंबईचे आहेत, दिल्लीचे आहेत, तमिळनाडूचे आहेत, अश्विन असो कोणी असो, सगळे स्कूल्स क्रिकेट खेळून, जडेजा असो, ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो ती पण ती सर्वात पहिली जी स्ट्रक्चरचा म्हणजे काय म्हणतो पिलर म्हणतो ज्याला, घडी बसवली ती मला वाटतं मुंबईने बसवली. आणि ती त्याच्यानंतर मग लगेच युनिव्हर्सिटी सेकंड स्टेप म्हणजे पहिला पहिली कडी अमिताभ जी बोलतात तसे ते काय काय ते, आणि दुसरी कडी म्हणजे युनिव्हर्सिटी क्रिकेट, तिसरी कडी स्टेट क्रिकेट. मग स्टेट क्रिकेट त्यावेळेला हे सगळं म्हणजे आता तुमचं अंडर 19 अंडर 16 एज ग्रुप क्रिकेट नव्हतं. आणि मी जेव्हा मला एज ग्रुप क्रिकेटच्या जे स्कूल क्रिकेट युनिव्हर्सिटी स्कूल युनिव्हर्सिटी आणि फर्स्ट क्लास म्हणजे रणजी ट्रॉफी, कारण देवर नो वन डे मॅचेस, आणि मग टेस्ट क्रिकेट वन डे तेव्हा 74 नंतर सगळे हे झालं. तर आय थिंक ती पायरी अजूनही मुंबई क्रिकेट असोसिएशननी अगदी चांगल्या तऱ्हेनं म्हणजे त्याला सांभाळत आहेत ते लोक. युनिव्हर्सिटी क्रिकेट अनफॉर्च्युनेटली हॅज लॉस्ट इट्स वे, कारण त्यांनी मी म्हणजे आय प्लेड द इनॉग्रल ट्रॉफी सी के नायडू फॉर 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 बॉम्बे, तेव्हा बॉम्बे म्हणायचो आपण, बॉम्बेची टीम आम्ही जिंकलो पण होतो वेस्ट झोनची चॅम्पियनशिप. तर ती 75 झाली वानखेडे, नवीन नवीन झालं होतं, ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आम्ही खेळताना, मला अजून आठवतं. आणि चांगली क्रिकेटर त्या अंडर 22, आता ती अंडर 23 झाली आणि मध्ये अंडर 25 करायचा प्रयत्न केला तो. तर हे पण ॲक्च्युली 3 मॅचेस असायच्या स्कूल्सच्या. इवन तुमचे हॅरी शील्ड पण 2 मॅच असायची, नॉट ओव्हर्स, ओव्हर्स देर वॉज नो लिमिट. तर आय थिंक ती ऑब्विसली वॉज द बिगेस्ट पिलर, टू बिग पिलर्स ऑन विच बॉम्बे क्रिकेट फाउंडेशन्स वर लेड, म्हणजे ज्याचे तुम्ही घर बनवलं, तुम्ही मुंबई क्रिकेटचं आलिशान बंगला बनवला, पॅलेस बनवलं, जे काय तुम्ही म्हणता हवेली बनवली, तर स्कूल्स क्रिकेट आणि मग युनिव्हर्सिटी क्रिकेट आणि आफ्टर दॅट ऑफकोर्स बॉम्बे. आणि त्याच्या सप्लिमेंट करायला तुमचे क्लब क्रिकेट जे असायचं ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुरुषोत्तम शील जी हिंदू जिमखाना मॅनेज करायची, अजूनही करतात. मग सालार जंग नावाची एक टुर्नामेंट होती जे इस्लाम जिमखाना करायची, ओके. मग पोलीस शील्ड होती, ती पोलीस शील्ड म्हणजे बॉम्बे पोलीस वाले करतात, तर ते लोक करायचे. हे 3-4 मग कॉम्रेड शील्ड होती. मग आय थिंक मला वाटतं जगातली पहिली, कदाचित आय एम नॉट शुअर, कोणतं हिस्टोरियन मे बी मला करेक्ट करेल तर आय बी व्हेरी हॅपी, पण पहिली 50 टुर्नामेंट किंवा शॉर्ट फॉर्मॅट टुर्नामेंट तालीमशील, पद्माकर तालीमशील, हे पद्माकर तालीम नावाचे एक गृहस्थ होते, क्रिकेट वेळी होते, तर ते जेव्हा वारले अनफॉर्च्युनेटली, त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या नावाने ही टुर्नामेंट सुरू केली आणि शिवाजी पार्क त्या एरियामध्ये. आणि मला अजून आठवतं, आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ह्याचं एवढं चांगलं आर्काईव्समध्ये नाही आहे. मला नेहमी वाईट वाटतं की आपल्याला भारतीय लोकांना यु नो इंग्लिश काउंटी क्रिकेट आणि इंग्लिश क्लब क्रिकेट वगैरे किंवा ऑस्ट्रेलियन शेफील्ड शील्ड वगैरे त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे, पण आपल्या देशात ज्या लोकांनी पायनियरिंग काम केलेलं आहे, जसं तालीम शील्ड म्हणतो आपण, आणि आज ते मग त्याच्यानंतर जिलेट कप वगैरे हे फार नंतर आले, म्हणजे ॲक्च्युली प्रिकर्सर टू लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट हे माझ्या मते, म्हणजे अगेन करेक्ट मी इफ आयम रॉंग, वॉज पद्माकर तालीम शील्ड. तर ह्या सगळ्या टुर्नामेंट्स व सप्लिमेंट, आणि ती सर्वात एंडला म्हणजे अल्टिमेट टुर्नामेंट फॉर म्हणजे नॉट फर्स्ट क्लास वॉज टाईमशील्ड, आणि त्याच्यामध्ये पण डिव्हिजन्स असायचे त्या काळात. म्हणजे आम्ही म्हणजे लहान असताना म्हणजे किती क्रिकेट पाहिलं हिंदू जिमखाना, नुसतं टाईमशील्ड मॅच असली की तुम्ही कुठल्याही ग्राउंडवर जाऊन ए डिव्हिजन मॅच बघा, तुम्हाला किमान एका मॅचमध्ये मिनिमम इंडिया भारताला रिप्रेझेंट करणारे मिनिमम 3-4 or 5 प्लेयर बघायला मिळतील असे समोरासमोर. म्हणजे पब्लिकला पण तसं, आणि जी काइंड ऑफ क्राऊड, द काइंड ऑफ क्राऊड जो यायचा मॅचेस बघायला, म्हणजे लिटरली 5-6 हजार लोक असे घेरा घालून ग्राउंडला असं पकडायचे आणि ओरडायचे काय, आणि टेरिफिक. म्हणजे निर्लॉन टाटा ते नंतर आले, त्याच्या अगोदर BST मंत्री जेव्हा माधव मंत्री वगैरे ते लोक खेळायचे, मग हे सगळे हार्डकासल अँड वॉर्ड नावाची टीम होती, कोहिनूर मिल्स नावाची टीम होती, हे सगळे टीम्स कोणाला आठवत, आणि हे सगळे पद्माकर शिवलकर वगैरे सगळे या मिल्स आणि याच्यामधनं मग येऊन मग नंतर टाटा स्पोर्ट्सला खेळले. चिकन लोक, सुधीर नाईक पण पहिला कोहिनूर मिलला खेळला 1 मला वाटतं, त्यानंतर तो यु नो टाटाजला आला. असं म्हणजे एक रुईया स्पोर्ट्स क्लब, त्यांनी काय केलं म्हणजे महाराज राजा महाराजांनी क्रिकेटला पहिले इंडियामध्ये स्पॉन्सरशिप म्हणा किंवा पेट्रनशिप, पेट्रनशिप ज्याला आपण म्हणतो स्थानिक केलं, त्यानंतर ह्या इंडस्ट्रीज लोकांनी ज्यांनी कंपनीज वाले, तर ते मी म्हणजे लकीली आम्ही मी जेव्हा बिना बस कामिंग अप म्हणजे ॲज अ स्मॉल चाइल्ड ह्या टुर्नामेंट्स असायचे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या काळात सर्व बॉम्बेचे टॉप प्लेयर्स टेस्ट आणि डोमेस्टिक सगळे येऊन ह्या टुर्नामेंट्स खेळायचे, मैदानात तंबूत बसून कांगाली खेळायचे, पुरुषोत्तम शील्ड खेळायचे, पोलीस शील्ड खेळायचे, आणि तुम्ही त्यांना असं म्हणजे 5 मीटर 2-3 मीटरवर तुम्ही त्यांना असं इन द फ्लेश
बघू शकला. रमाकांत देसाई, आम्ही लहान असताना विजय मांजरेकर आठवत नाही कसे खेळायचे, विजय मांजरेकर, म्हणजे हे विजय, मनोहर हर्डीकर, यु नो नरी कॉन्ट्रॅक्टर, हे सगळे इंडियाचे प्लेअर, बापू नाडकर्णी, युरो. नंतरचा जनरेशन म्हणजे एकनाथ सोलकर, सुनील गावस्कर नंतर झाले, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, यु नो. तर हे सगळं हे सगळे बघायला जवळजवळ बघायला मिळतं, तर तुम्ही इमॅजिन करा की त्या तंबूत बसलेल्या माणसाला कसं वाटत असेल की माझ्या समोरच्या टीममध्ये दिलीप सरदेसाई खेळतोय किंवा नरी कॉन्ट्रॅक्टर खेळतायत, पॉलिकाका उमरीकर खेळतायत. बहुत बडी बात, बहुत चिकार मोठी गोष्ट होती. पण तुमच्या स्कूल आणि कॉलेज क्रिकेटमधले जे इंडिया खेळले ते समवयस्क कोण होते, म्हणजे तुमचे टीममेट्स? संदीप पाटील, हा संदीप पाटील आणि दिलीप सरकर, ऑफकोर्स सुरू नायक, सुरू नायक पण आमच्या म्हणजे युनिव्हर्सिटी टीममध्ये मी एक दोन वर्ष जेव्हा म्हणजे ते सिनियर होते मला, माझ्या पहिल्या वर्षी ते सगळे होते. आणि पण चांगले मोठे क्रिकेटर राहुल मंकड, विजय मोहन राज, आउटस्टँडिंग लेफ्ट हँड बॅट्समन, इंडियाला नसले खेळले तरी माझ्या पुस्तकात दे आर ऑल फॅन्टॅस्टिक प्लेयर्स. राजेंद्र जाडेजा, सुरेश शास्त्री लेफ्ट आर्म स्पिनर, असे चिकार, मग गिरीश पत्की, गुरु गुप्ते, यु नो, हे सगळे म्हणजे एक एक नावं अशी आठवतात, यु नो, विजय आलवा वगैरे असे, म्हणजे प्रदीप सुंदरम, यु नो, हे सगळे आम्ही एकच आमचा बॅच होता तो, एक दोन वर्ष आपण अप अँड डाऊन प्लस मायनस टू, पण ते एक नशीब मिळालं. आणि आमचं नशीब असं आम्हा सगळ्यांचं की आम्हाला त्या काळात मोठ्या मोठ्या क्रिकेटर आमच्याबरोबर खेळायला म्हणजे चान्स मिळायचा. म्हणजे शिवाजी पार्कला समजा मॅच असली तर वाडेकर सर खेळायचे, पॅडी पद्माकर शिवरकर खेळायचे, हर्डीकर सर म्हणजे सिनियर होते. आणि लहान म्हणजे आम्ही पहिलं ससानियन, मला आठवतं ससानियन क्रिकेट क्लबसाठी मी माझी पहिली कांगाली खेळलो, आणि तेव्हा एक वर्ष दोन वर्ष आचरेकर, रमाकांत आचरेकर आमची कांगालीमध्ये सुद्धा सगळे झाडून मोठे क्रिकेट, सगळे सगळे एव्हरीबडी. कोणी इंग्लंडला जाऊन खेळायचं नाही, नाही खेळायचे, जे इंग्लंडला जायचे ते खेळायचे, असं नाही की नाही जायचे, पण त्या काळात एवढे नाही जायचे, फार कमी जात. विनुपती आमच्या चिकार अगोदरचा काळ होता. पण मला अजून आठवतं की नो ससानांची पिच असायचं, त्याच्या बाजूला पारसी सायक्लिस्टचं पिच अजून आहे, तर तिकडे सगळे पारसी क्रिकेटर्स म्हणजे जुने जुने, रुसी सुरती, पॉलिकाका उमरीकर, मग नरी कॉन्ट्रॅक्टर, बहुशी अमरोळीवाला, मेली इराणी, बार्मा इराणी, बी आर इराणी, हे सगळे खेळायचे. आणि आम्ही म्हणजे लहान असे बघायचो त्यांच्याकडे, अँथनी फर्नांडिस, बरोडाचा सीमर मीडियम पेसर, काय काय नावं आमच्या प्रेक्षकांना कल्पना पण नसतील, पण ही फार मोठी नावं होती आमच्यासाठी. मग हिंदू जिमखानाला जा तर तुम्हाला बुद्धिकुंदनन दिसायचा, उमेश कुलकर्णी, बापू नाडकर्णी, शरद दिवाडकर, एकनाथ सोलकर, वसंत कुर्टे, आणि ही नावं म्हणजे त्रिलोक वारिया, मला अजून ती नावं आठवतात. म्हणजे यु नो काय काय नाव, ॲज आय सेड, कल्पना नसेल. आणि मग शिवाजी पार्कला दादर युनियनला गेला तर यु नो वासू परांजपे, मार्शल म्हणजे व्ही एस विठ्ठल पाटील, मार्शल पाटील, तिगडी, यु नो अशी लोक तिकडे खेळायचे, अवी कर्णिक, आणि यु नो अमर वैद्य, दया दुधवाडकर, हे सगळे आमचे हिरो, सगळे आमचे हिरो, हा हिरो, दे ऑल माय हिरोज. पण तुमची तिथून सीसीआय ला एंट्री कधी झाली? ऍक्च्युली झालं काय की म्हणजे जेव्हा मी ससानेनला खेळलो तेव्हा बॉम्बे स्कूल्स खेळलो होतो, आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीला पण खेळण्याचा मला चान्स मिळाला होता. ओके होता, परफॉर्मन्स वॉज नॉट ग्रेट, पण आय वॉज देअर, यु नो, खेळलो. आणि सीसीआयला त्या काळात एक ओपनिंग बॅट्समनची गरज होती. सीसीआय म्हणजे क्रिकेट क्लब, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, जे ब्रॅबन स्टेडियमला लोकेटेड आहे, ते क्लब ऑफ सेन्स आहे सीसीआय. तर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला मी जाऊन म्हणजे मी विचारत होतो ए डिव्हिजन कुठे खेळू, कारण खेळायला पाहिजे. आणि आचरेकर सरांनी मला एकच सांगितलं की टीम बघून जाऊ नकोस, तुला जिथं चान्स मिळतो तिकडे तू जा, चान्स खेळायचा, खेळायचा चान्स, मग कुठलंही डिव्हिजन असो. तर एका वर्षी एका पर्टिक्युलर क्लबसाठी मला घेतलं पण होतं. मी ऑलमोस्ट एक वर्ष बसून होतो, मला एकही मॅच खेळवली नाही, बेंचवर होतो, आणि साहजिक होतं कारण चांगले प्लेअर होते. तर मग आचरेकर सर थोडे रागवले माझ्यावर, बोलले तू तिकडे का जातोस, मग तुला जर खेळवत नसले तर तू परत ससानेनला ये. तर बरोबर, मी परत ससानेनला खेळायला गेलो, आणि मग परत, मग जोपर्यंत म्हणजे ते बोलवलं मला, म्हणजे सीसीआयला मला जेव्हा कळलं, तर मी म्हणजे मी मला आठवतं, मला ज्यांनी सीसीआयला मेंबरशिप म्हणजे खेळायचा संधी दिली ते मिलिंद रेगे. तर मिलिंदला मी म्हणजे फोन केला आणि मी सांगितलं की आय बिलीव्ह तुम्ही बघताय ओपनिंग बॅट्समन, तर तो बोला ओके तू तू ट्राय कर. ट्राय कर म्हणजे तो असा बोलला नाही, पण त्यांनी ऍक्च्युली त्यांनी सगळं केलं. आणि मग आई बाबांनी सांगितलं की बघ तुला जर सीसीआय प्लेईंग मेंबरशिप देत असली तर तू त्यांना मेंबरशिप विचार ना. आता मेंबरशिप आणि सीसीआय वगैरे टोनी क्लब वगैरे ते थोडं आपले एकदम आपले उपर आहे. तर मी बोलला काय देतील नाही देतील, पण मी तरी आपलं चलो बिंदास बिंडोक बोलणं जाऊन गेलं. आणि तिकडं म्हणजे माधव आपटे होते कमिटीमध्ये, मग माधव आपटेंना मी ॲडवाईस घेतला त्यांचा, कारण त्यांचा मुलगा वामन आणि मी चिकार स्कूलपासून एकत्र खेळलेलो, त्यामुळे थोडंसं म्हणजे ॲक्सेसिबिलिटी होती त्यांची, रॅपो होता, म्हणजे त्यांना विचारलं तर ते हो ऑफकोर्स अप्लाय कर. कशी मेंबरशिप झाली. आणि लकी, कारण काय झालं तिथं गेल्यानंतर
इमिजिएटली मॅचेस बघायला किंवा खेळायला, कारण पहिल्या वर्षी मला आठवतं मिलिंद रेगे आमचा कॅप्टन होता, राकेश टंडन नावाचा ब्रिलियंट लेग स्पिनर ऑलराऊंडर सुपर हार्ड हिटिंग बॅट्समन तो होता, महेश संपत नावाचे जे बॉम्बेला खेळले लेफ्ट हँडेड बॅट्समन, झेवियसला दादाचे सिनियर होते ते तो होता, सुशील संघवी नावाचा एक लेफ्ट आर्म सीमर होते ते पण बॉम्बेला खेळलेले, आता ह्युस्टनमध्ये की यूएसमध्ये आहेत ते होते, अशी चांगली टीम होती त्याची. आणि हनुमंत सिंग होते, हू वॉज वन ऑफ माय हिरोज. आणि इमॅजिन करा की यु नो लहानपणी जस्ट 5 वर्षापूर्वी इकडे बसून तुमचे बॉम्बे वर्सेस राजस्थानच्या मॅचेस पाहिले आहेत, आणि आज मी त्यांच्या म्हणजे बाजूला बसलोय आणि बॅटिंग करतोय, आणि कसं तरी वाटायचं यु नो, पण त्यांच्याकडनं शिकायला मिळालं शिकार. म्हणजे क्रिकेट हा बॅट बॉलचा गेम नसून हा एक वे ऑफ लाईफ आहे, म्हणजे जिंदगी आहे हमारी यु नो. म्हणजे ते आता प्रत्येक गोष्ट आम्ही क्रिकेटच्या दृष्टिकोनातनं बघतो, यु नो गुड बिहेवियर, यु नो गुड गव्हर्नन्स म्हणतो ना आपण कॉर्पोरेटमध्ये, तसं लिडिंग अ गुड लाईफ, यु नो लुकिंग आफ्टर पीपल, यु नो बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन. एक एक दिवशी तुम्ही 100 कराल, 200 कराल, 300 कराल, दुसऱ्या दिवशी एक कोणतरी ऑर्डिनरी बॉलर येऊन तुमच्या पहिल्या बॉलर विकेट घेईल, तुमचा इगो आयुष्य पण तुम्हाला तेच शिकवतं. आज तुम्ही टायगर जोगिंदर, उद्या टणटण गोपाल, तर दॅट्स लाईफ. त्यामुळे त्या गोष्टी तिकडे त्या शिकायला मिळाल्या, आणि ती ओल्ड वर्ल्ड जे एक टीचिंग होतं, म्हणजे नुसतं बसून तिकडे ऐकायचं, राजभाई राजसिंग डुंगरपूर बसलेले, दिलीप सरदेसाई बसलेले, हनुभाई हनुमंत सिंग बसले, अरविंद आपटे बसलेले, माधव आपटे बसलेले, वासू परांजपे बसलेले, एज्युकेशन मास्टर क्लास, म्हणजे नुसतं बसून ऐकायचं त्यांचं, आणि युअर एज्युकेशन इज डन. मी कधी हिस्ट्री बुक वाचले नाहीत, पण त्यांच्याकडनं एवढं मला कळलं, म्हणजे विनूभाई कसे बॉलर होते, किंवा सी के नायडू काय बॅटिंग करायचे, यु नो या सगळ्या गोष्टी, विजय हजारे काय होते, लालाजी अमरनाथ काय होते, पॉली काका कसे खेळायचे वगैरे वगैरे, या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. आणि अजून मला वाटतं दॅट इज द बिगेस्ट बेस्ट युनिव्हर्सिटी देन आय एव्हर अटेंडेड, म्हणजे माझ्या आयुष्यातली बेस्ट युनिव्हर्सिटी होती, बेस्ट कोचिंग क्लासेस होते. पण तुम्ही सी सी आयला खूप वर्ष, हो किती वर्षाचा, 78 मध्ये आय थिंक मी खेळायला लागलो, 93 पर्यंत 93 पर्यंत, 15 वर्ष, हा अराउंड 15 वर्ष. हा आणि अनफॉर्च्युनेटली मग तिकडचं जरा मॅनेजमेंट थोडंसं बदललं वगैरे, आणि वय पण व्हायला लागलं, म्हणजे भीती नाही वाटायची, पण म्हणजे काय काय असतंय ना की एक वय असतं आपल्याला समजायला पाहिजे की आता तुला कळतंय काय करायचं, यु नो म्हणजे इंग्लिशमध्ये एका क्रिकेटरने असं फार सुंदर लिहिलंय दॅट तुम्ही आता वय झालंय तुमचं, तुम्ही एक स्ट्रोक खेळायला जाता, द माइंड इज विलिंग बट द फ्लेश इज नॉट. तर माइंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे करायचं, पण पाय हलत नाही, हात हलत नाही, त्याच्यापेक्षा खाली खेळलं बरं. तर मी 93-94 मध्ये खाली खेळायला लागलो जॉलीसाठी, आपटे सरांची टीम, माधव आपटेंची टीम, आणि आमचा बॅचवाले सगळे लोक एकत्र येऊन, अवधूत झराबकर, रमेश राजडे, द लेट रमेश राजडे, व्हॉट अ लवली बॉलर ही वॉज, संजय जयवंत, अनिल देशपांडे, अशी याची 5-6 नावं, आता प्रसाद प्रधान, तर आम्ही मग त्यांच्यावर खेळायला लागलो, मग माधवराव पण येऊन खेळायचे, वामन आपटे, मजा यायची, पण त्यांनी एन्जॉयड आ क्रिकेट. आमच्या जनरेशननी ना खरं आताचं मला कल्पना नाही, आय होप दे आर, बट वी रिअली एन्जॉयड प्लेइंग द मॅचेस. तसं स्ट्रेस मीच घेणार म्हणजे असं कॉम्पिटेटिव्ह होतं नाही, कॉम्पिटेटिव्ह 110% बॉस, आय नो चान्स. पण एन्जॉयमेंट, पण एन्जॉयमेंट एलिमेंट वॉज व्हेरी मच इम्पॉर्टंट, यु नो म्हणजे यू एन्जॉयड द गेम, यू एन्जॉयड बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, झिरो केला तरी हरकत नाही, तुझी टीम जिंकली यू आर हॅपी, वॉट एव्हर इट इज. हे जे शिकवणी जी मिळाली, म्हणजे क्रिकेट आम्ही परत परत तेच म्हणत बसतो, वासूजी वासूपर्यंत नेहमी सांगायचे की हेमंत क्रिकेट इज लाईफ, हेमंत क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम. म्हणजे आपण अजूनही म्हणजे कधी कधी काही गोष्टी होतात आयुष्यात, त्या म्हणतो इज नॉट प्लेइंग विथ अ स्ट्रेट बॅट, म्हणजे तो काहीतरी गडबड करतो. जतीन परांजपे पण आपल्या एपिसोडमध्ये येऊन गेले, त्यांनी पण आपल्याला त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. वासू सर, वासू सर माझे कॉलेजचे कोच होते, नशीब आणखी एवढ्या दिग्गज लोकांच्या बरोबर खेळायला बघायला मिळालं, वासू सरांच्या अगेन्स्ट खेळायला पण मिळालं 1-2 मॅचेस, कारण त्यांचे कधी कधी दारिद्र्यांचे 11 होत नसत, तर ते हा त्यांचं टिपिकल ते बांधून यायचे. हँडसम मॅन, व्हॉट अ वंडरफुल ह्युमन बीइंग, ओह मजा यायची. मला परत सी सी आय कडे यायचे, 78-93, पण याच्यामध्ये तुम्ही प्लेयर म्हणून तिकडे तुमची एंट्री झाली, ते तुम्ही त्यांच्यासाठी टॅलेंट स्काउट आणि टीम मध्ये प्लेयर आणण्याचं काम हे सुद्धा केलं. हो, तर एक म्हणजे काय 88 साली, एक काय 87 साली, एक 87 साली एक जण होता जो मुंबईमध्ये खोऱ्याने रन करत होता, आणि झोपेत पण रन करत होता. हा, तो झोपेत पण रन करत होता. तर तो सी सी आय मध्ये कसा आला? अरे ऍक्च्युली त्याचं श्रेय म्हणजे खरं एकट्यावर माझ्यावर तर अजिबात नाही, पण मी स्पष्ट सांगतो की
आमची क्रिकेट कमिटी होती. पण आपण कोणाबद्दल मी बोलतोय ते कळेल तुम्हाला. तर त्याची ऍक्च्युली एक स्टोरी आहे, आता ती तुम्हाला प्रीकसर सांगतो. सीसीआय नंतर झालं, तर ही गोष्ट आहे मला वाटतं 87 वर्ल्ड कप झाला होता त्याच्या अगोदरची गोष्ट. एक्झॅक्ट डेट्स मला आठवत नाही. मला माझे जे म्हणजे ज्या क्लबसाठी मी खेळायचो चिकार वर्ष आचरेकर सर आणि ते माझे आमचे फॅमिली फ्रेंड पण होते. माझे जे मामा होते द्वारकानाथ गावस्कर त्यांचे अगदी त्यांच्याबरोबर ते खेळले होते चिकार आणि ते घरी यायचे. आई डॉक्टर होती माझी, त्या औषधाला पण यायची, त्यांची फॅमिली यायची. तर एक दिवशी मला त्यांचा अराऊंड 87 मला संध्याकाळी फोन आला की मला म्हणाले अरे हेमंत तुझ्याकडे ते पॅड्स आहेत ना स्पेशल मोरांटचे, म्हणजे त्याला एक म्हणजे वन पीसला पॅड्स असतात ते. तर बोललो आहेत. तर बोललो ते एक मी तुला परवा एक मुलगा पाठवतो तुझ्या घरी, त्याला नंबर देतो तर त्याला तू पॅड्स दे. देईन ना म्हणजे सर आपण क्वेश्चन, माझं क्रिकेट संपलं होतं. बच्चा ह्या पॅडची स्टोरी अशी की 1980 मी इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि तिकडे खेळताना सुनील गावस्कर म्हणजे ज्यांना मी दादा म्हणतो तर ही वॉज प्लेईंग सॉमरसेट साठी खेळत होते आणि मला क्रिकेट किट विकत घ्यायचं. त्या काळात एवढं चांगले पॅड्स वगैरे इथे त्या क्वालिटीचे आज उलट झालेलं आहे, टोटली उलट. तेव्हा पण होतं, पण ते डोक्यात असतं यार एक डंकन फनलीची बॅट पाहिजे, हे बॅट पाहिजे, ते गनन मोड पाहिजे, असं तसं. तर थोडं ते होतं, तर आणि पैसे तर खिशात नव्हते. त्यामुळे मी दादाला फोन करून सांगितलं तो सॉमरसेटला की तू मला असं असं घ्यायचं आहे तर मला थोडं तुझ्याबरोबर आलो तर तुला कदाचित डिस्काउंट मिळेल. बोला नाही तू ये करून. तर तू मला म्हणलं पॅड घेऊ नको, माझे पॅड वापर. तर ते जे सेम पॅड होते ज्या पॅड्स म्हणजे जे वापरून त्यांनी ते ओव्हलला ब्रिलियंट 221 केले होते, त्याच्या आतमध्ये ब्लू लायनिंग आहे, तर ते पॅड्स त्यांनी मला दिले म्हणजे नंतर दिले त्याच्या नंतर इमिजिएटली 1980 मला माझे नवीन पॅड आले की तू हे घेऊन जा. ठीक आहे, ते पॅड्स माझ्याकडे 1980 1987 पर्यंत होते आणि ते फार कमी लोक वापरायचे. राहुल मंकड मला आय रिमेंबर, अपार्ट फ्रॉम दादा सुनील सोडून राहुल मंकड वापरायचा, मी वापर राकेश टंडन वापरायचा. ते फार लाईट वेट पॅड्स होते. तर तो हा जो मुलगा होता त्याला म्हणे त्या पॅडची सवय होती आणि तो ऑल इंडिया कॅम्प होता इंदोरला वासू परांजपे सरांच्या अंडर, तिकडे कोणीतरी त्याचे पॅड चोरीला गेले आणि तो अपसेट होता. तर त्याला तू पॅड्स दे. तर मी बोलो ठीक आहे. तर बोलो त्याचा नंबर हा आहे, तर मी नंबर घेतला आणि मी तुला त्याचा तुझा नंबर मी त्या मोबाईल नव्हते त्याचा नंबर दिलाय. तर ठीक आहे, अर्ध्या तासाने त्या मुलाचा फोन आला. त्यांनी मला सर मी सचिन तेंडुलकर बोलतोय, सरांनी मला तुम्हाला फोन करायला सांगितलं. अशी ती स्टोरी आहे. मग तो आला आणि मग ते त्याला मी माझे काही पॅड्स होते त्याला दिले आणि म्हणजे थोडंसं 5-10 बोललो. त्याला एकच गोष्ट सांगितली, यु नो की बाबा हे माझ्याकडनं घेतोय पण हे पॅड माझे नाही आहेत, ते लिटल मास्टरचे ग्रेट. आणि हा फार मोठा योगायोग की एका लिटल मास्टर कडून दुसऱ्या लिटल मास्टर. मी मध्ये रिपॉझिटरी होतो, आय वॉज अ रिपॉझिटरी. ते पॅड जसे मी सांभाळून ठेवले ते म्हणजे साफ बीफ करायचो. प्रत्येक माणूस म्हणजे गोष्ट आणि ही गोष्ट ऍक्च्युली आम्हाला शिकवली हे आचरेकर सरांनी शिकवली आणि विरुभाईने शिकवली होती की तुमचं किट आहे ती तुमची सरस्वती आहे. ते तुम्ही साफसफाई एकदम म्हणजे क्लीन पाहिजे, कपडे क्लीन, बॅटी काय म्हणतात ते ऑइल्ड, बूट साफ पाहिजेत, ब्लँको म्हणतात त्या काळात ब्लँको लावायचो आम्ही वगैरे वगैरे. तर ती मी लिटरली आय युज टू लुक आफ्टर माय किट, यु नो. तर ते पॅड्स त्याला दिले आणि मी माझ्या हातात नुसते ते एक 7-8 आपले एक रिपोर्ट की बाबा अभी डिपॉझिट डेस्टिनेशन दुसरीकडे आणि मी आपला स्टाईलमध्ये बोललो युनो असं तसं गावस्कर. आता मला ही कल्पना नव्हती 15 काय होणार, मी कोणाला देतोय. पण आय थिंक ते एक म्हणतो ना नशीब असतं म्हणजे काय म्हणतो नाही, भारी किस्सा आहे. प्रश्न आणि त्यानंतर मग त्याच्यानंतर मग सचिन सीसीआय ला आला खेळला तो कसा तो ते गोष्ट अशी झाली की मग आचरेकर सरांनी आचरेकर सर त्या काळात डिसाइड करायचे की कोणला म्हणजे त्यांचे जे त्यांना असं वाटत होतं की हे फ्युचर प्लेअर आहेत ते कुठल्या क्लबसाठी खेळायचं वगैरे आचरेकर सरांच्या परमिशनच्या शिवाय काही गोष्टी व्हायच्या नाही व्हायच्या म्हणजे ते डिसाइड करू शक ऑन देअर ओन. म्हणजे त्यांना समजा ऑफर आली तर ते इव्हन मला पण जेव्हा सीसीआयची ऑफर आली मी पहिला सरांना फोन करून सांगितलं ऑफर आली म्हणजे मी सीसीआयला जातोय असं. त्यांनी ऑफर नव्हतं केलं, मीच अपफ्रंट सांगतो मीच गेलो होतो मिलिंद रेगेंना फोन करून सांगून. तर त्यांनी मग सांगून केलं म्हणजे मी असं जा हो त्याला खेळायला मिळालं ना जा असं. तर ते मी जेव्हा अजित तेंडुलकर सचिन बरोबर आला होता ते पॅड्स घेताना वगैरे बोलता मी असंच कॅज्युअली सीसीआयची फुसकी मारली थोडीशी, बोललो खेळशील का वगैरे असं काहीतरी म्हणजे असं बघायला. तर अजित आणि ते बोला की नाही की सर जे डिसाईड करतील ते ठीक आहे. तर मी त्या म्हणजे त्या दिवसापासून जोपर्यंत तो मेंबर झाला रोज सरांना फोन करा सर कसे आहात. तर ते एक काळ असा झाला की जेव्हा मी सरांना फोन करायचो सर
कशात बरे आहेत ना, अरे तो थांब वेळ आहे तयार आला की मी सांगेन, हो म्हणाले नाही, वेळ आला की सांगेन हो की नाही. हा आणि मी थोडा हावरट होतो, मला विनोद कांबळी पण पाहिजे होता, ते मी दोन माणसं दोन नावं घेतली, सचिन तेंडुलकर विनोद कांबळी. तर तसं झालं. आणि दुसरं होतं की एक क्लब होता ज्याला सचिन तेंडुलकर पाहिजे होता, आणि आम्हाला वाटलं की कदाचित तो त्या क्लबला जाईल, कारण त्याच्या घराच्या बाजूलाच होता MIG. आणि तिकडे मिलिंद रेगेनी, मिलिंद रेगे वॉज अ नॅशनल वॉज अ लोकल सिलेक्टर, आणि मिलिंद रेगे प्लेड अ बिग बिग रोल इन सचिन कमिंग टू CCI, नॉट जस्ट ॲज अ कमिटी मेंबर, पण इवन म्हणजे त्यांचे जे MIGचे लोक होते त्यांच्याकडे ते बोलले की बाबा हे करू नका, आम्हाला हा आम्हाला पाहिजे, म्हणजे तो येईल नाही येईल गोष्ट वेगळी नंतर. तर आय थिंक कुठेतरी ते जुळलं. तर ते लुकिंग आफ्टर आचरेकर वॉज माय 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 प्रॉब्लेम, गेटिंग हिम इन टू द क्लब वॉज मिलिंद्स प्रॉब्लेम. आणि ते झालं. आणि त्याच्यानंतर मग एक मॅच होती, पण 14 वर्षाच्या मुलाला अलाउड होतं. ती स्टोरी म्हणजे ती अमेझिंग स्टोरी. आम्हाला कोणाला मला तरी कल्पना नव्हती, म्हणजे लक्ष ऑफकोर्स रूल आहे CCIला आजही की 18 वर्षाच्या खालची मुलगा किंवा मुलगी हे क्लबमध्ये एंटर काही एरियाजमध्ये एंटर करू शकतात, मेन क्लब हाऊसमध्ये एंटर करू शकतात. आणि क्रिकेटची ड्रेसिंग रूम मेन क्लब हाऊसमध्ये आहे, तर ते बाकीच्या बाहेर रेस्टॉरंट्स आहे, कॉफी शॉप आहे, स्विमिंग पूल आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, स्पॉर्ट्स कोर्ट, तिकडे खेळू शकतात, सगळं ग्राउंडवर जाऊ शकतात, पण सर्टन एरियाज बंद आहेत. तर सरांनी मला फोन करून सांगितलं की उद्या जे तुमची रविवारी शनिवार रविवारी पुरुषोत्तमशील मॅच आहे शिवाजी पार्क यंगस्टर्सच्या अगेन्स्ट, तर सचिन ती मॅच खेळणार आहे शिवाजी पार्क यंगस्टर्ससाठी. तर मी सरांना सांगितलं की सर त्याचं झालेलं आहे, म्हणजे त्याला तुम्ही नुसतं हो म्हणा, तो हो त्याला घ्या, पण असं आहे की तो 18 वर्षाचा नाही आहे, तो बसणार कुठे बोला. तर मग थोडंसं काय म्हणतात थोडी स्ट्रॅटेजी करावी लागली. तर आपटे सर आमचे म्हणजे ऑलवेज ऑलवेज रेडी टू हेल्प एनी क्रिकेटर नॉट जस्ट CCI, तर त्यांना मी फोन केला आणि सांगितलं की सर सॅटर्डे संडेला मॅच आहे तुम्ही खेळायला याल का. तर ते त्यांचा पण एक रूल होता की जर त्यांना बोलवलं तर कोणाला ड्रॉप करू नका, म्हणजे मला माझ्यामुळे कोणाला ड्रॉप करू नका. त्यांचा मोठेपणा, त्यांचा मोठेपणा, त्याचं वय पण झालं होतं तसं, पण ही वॉज स्टील प्लेईंग क्रिकेट, कांगली खेळत होते वगैरे. तर ते येऊन ती मॅच मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही या, कारण शिवाजी पार्कला होती मॅच, साऊथ बॉम्बेला नव्हती. तर ते आले, ती मॅच खेळले, 1.5 दिवसाची मॅच होती, आणि त्यांनी अप्रतिम बॅटिंग केली. आणि मला अजूनही त्याचं एक्झॅक्टली 67 की 68 ते स्कोर्स मला आठवत नाहीत, पण त्याला आठवतात सचिनला. यू कॅन आस्क हिम, कधी भेटला तर विचारा तुम्ही त्या मॅचमध्ये किती रन, तो बरोबर सांगेल. ते आउटस्टँडिंग बॅटिंग केली त्यांनी. आणि त्या काळात मग तेव्हा मग त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा परत त्या संध्याकाळी पहिल्या दिवशी ग्राउंडवरनं पवेलियनकडे जाताना मी तो काय बोलतोय प्रपोज केलं असं की सर घेऊया CCIला पाहिजे. तर तेव्हा ते मला म्हणाले नाही मी याला जॉलीला घेणार आहे, मला नाही आम्हाला पाहिजे. तर बोला नाही नाही देव मस्करी करत होतो, प्लीज तुम्ही घ्या वगैरे, काय प्रॉब्लेम काय, मी कधी थांबवलं नाही कोणाला तुम्हाला. बोलो प्रॉब्लेम आहे, बोलो तो 14 वर्षाचा. ते एकदम कॅज्युअल, सो व्हॉट, बघूया, नो प्रॉब्लेम. आणि तसं झालं. मग त्यांनी KK कोतवाल म्हणून आमचे सेक्रेटरी होते, त्यांना सांगितलं तू प्रपोज कर, आणि आमची जी मॅनेजिंग कमिटी होती ती त्यांच्यासमोर त्यांनी प्रपोज केलं. आणि इमिजिएट त्याला, आणि आम्ही मला अजून आठवतो त्या दिवशी मी त्या कमिटी रूमच्या बाहेर आम्ही सगळे खाली बसलो होतो की म्हणजे ते काय म्हणतो तो नवीन पोप येताना तसे सिग्नल्स येतात ना, तसे तो व्हाईट सिग्नल और ब्लॅक सिग्नल झालं की नाही झालं की नाही झालं की नाही. पण मिलिंदनी KKनी भयंकर म्हणजे 5-4 गोष्टी म्हणजे मेन ज्या गोष्टी आहेत बोलणं, कारण मिलिंद वॉज म्हणजे नॉट ओनली जस्ट अ बॉम्बे क्रिकेटर पण ऑल्सो एक्स बॉम्बे कॅप्टन आणि सिलेक्टर, बॉम्बे सिलेक्टर. तर हिज वर्ड मेंट अ लॉट, म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं की हा मुलगा चांगला आहे देर वॉज नो क्वेश्चन, अँड ही वॉज द फर्स्ट पर्सन टू से की यु नो याला घ्या आपण घेऊया, म्हणजे वी विल ट्राय टू गेट, आणि झालं लकीली. आय थिंक टीम एफर्ट होती ती, थोडासा रोल माझा होता, पण गुड वन. पण या CCI झालं, जॉली झालं, पण त्याच्यानंतर प्रोफेशनल करिअरमध्ये सुद्धा क्रिकेट नंतरच्या क्रिकेट होतच, ते कसं काय होतं? ऍक्च्युली लकीली काय झालं, खेळताना म्हणजे नॉट जस्ट CCI पण आय थिंक CCIच्या तेवढंच किंवा इव्हन जास्त माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये टाटा स्पोर्ट्स क्लबला जो मी खेळलो 15-1 वर्ष, आणि काय प्लेयर्स होते हो, म्हणजे पद्माकर शिवलकर, मिलिंद रेगे, टाटा स्पोर्ट्स क्लबला त्यावेळेस सगळे, अजित नाईक, सुधीर नाईक, रामनाथ पारकर. आणि मला ज्या दिवशी रामनाथ पारकर बरोबर ओपनिंग करायला पहिल्यांदा मला मिळालं, म्हणजे मला गुजबम्स होते, कारण एवढासा होतो मी सुनील दादा बरोबर दादर युनियनच्या मॅचेस बघायला जायचो आणि रामनाथ आणि सुनील ओपन करायचे, आणि हे आमचे म्हणजे हिरो मिलिंद रेगे बरोबर खेळायला मिळालं, ऍक्च्युली एक मॅच, यु नो व्हॉट आय मीन, इट वॉज समथिंग एल्स ऑल टुगेदर, यु नो. आणि पण झालं काय की बिकॉज CCIमध्ये A डिव्हिजन खेळलो होतो,
त्यामुळे तो कॉन्फिडन्स थोडासा होता खेळायचा. आय थिंक टाटा स्पोर्ट्स क्लब ऑल्सो टॉट मी अ लॉट. म्हणजे इमॅजिन आमच्याकडे बेसिकली दोन विकेट कीपर होते, दोघंही इंडियाला खेळले. एक म्हणजे मी जेव्हा खेळायला लागलो तेव्हा किरण मोरे माझ्याबरोबर डेब्यू केला त्यांनी सेम मॅचमध्ये, त्यांनी 100 केले, मी थोडेसे केले आठवत नाही मी, मला आठवतं इस्लाम जिम खानाला. आणि किरण होता, आणि किरण 4 खेळला. तर तो जेव्हा इंग्लंडला जायचा इंडियन टीमला असेल लगेच सिलेक्ट झाला वेस्ट इंडिज टूरला, तो जेव्हा सिलेक्ट झाला तेव्हा टाटा स्पोर्ट्स क्लबकडे ऑप्शन होता की इधर शरद हजारेला जे आउटस्टँडिंग विकेट कीपर जे वारले त्यांना बोलवायचं, किंवा मग आता कोण करेल तर तू करणार असं व्हायचं. कधी कधी ते विकेट भीती वाटायची हो, पद्मकर शिवलकर बॉलिंग टाकतात मी किपिंग करतोय, कारण आय एम नॉट अ विकेट कीपर रिअली, कुठेतरी करायचो इकडे तिकडे. बरोबर, पण कन्सिस्टंटली नाही माझ्या टेन्शन. आणि पॅडी म्हणजे आम्ही त्यांना पॅडी म्हणतो प्रेमाने, तर ते अरे डोंट वरी ना तू करशील हे काय, म्हणजे हे असे जेव्हा मोठी लोक जेव्हा सांगतात ना तू कर नो प्रॉब्लेम, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. बरोबर बरोबर. किरण मोरेंनी तुम्ही म्हणालात आता की ते वेस्ट इंडिजला गेले, नाही नाही त्याच्यानंतर 81 आय थिंक 81 पासून एंड पर्यंत म्हणजे 93 पर्यंत, त्याच्यानंतर समीर आला दिघे, तो पण मग नॅशनल ड्युटीला जायचा, मग ते दोघं नसले तर मग कोण करणार. आपण मजा यायची मिलिंद गुंजाळ, लालचंद राजपूत, शिशी रटंगडी, अॅलन सिप्पी, नंतर राजू कुलकर्णी, रवी ठक्कर, व्हॉट अ टीम म्हणजे टाटा स्पोर्ट्स. आणि टाटा इलेक्ट्रिकला पण गुरु गुप्ते, भरत नाडकर्णी, स्टॅनली साल्डाना, पण हे पण गावडे ब्रदर्स आता काळाच्या याच्यात. आता मला वाटतं जे मला आता जे म्हणजे व्हॉट आय अंडरस्टँड इज की आजकाल नुसते PSUs म्हणजे पब्लिक सर्व्हिस युनिट्स हायर करतात, कारण त्यांच्याकडे कोटा असतात, त्यांच्याकडे कोटा असतात. हां, रेल्वेज, एअर इंडिया, त्यांच्या आता एअर इंडिया तर गेला कारण तो प्रायव्हेटाईज झालाय, पण त्यांच्याकडे कोट्या सिस्टममुळे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. इंडियन ऑइल फॉर एक्झाम्पल, यु नो त्यांनी चिकन, हां BPCL, हां ONGC, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, RCF, यु नो या सगळ्या गोष्टी अजून करतात. बँका वगैरे करणं अनफॉर्च्युनेटली बंद झालं, कारण स्टेट बँकची एका काही टीम लहानपणी मला आठवतं जाऊन बघायचं, अजित वाडेकर, शरद दिवाडकर, अभिद अली, बाहेरून यायचे GR विश्वनाथ, बिशन सिंग बेदी, यार व्हॉट अ टीम. आणि ते खेळतात इस्लाम जिमखान्याला, आणि सगळे हिरोज आमचे, आम्ही मॅचेस बघायला जातोय. तर ते एक कुठेतरी कल्चर यु नो गेले. मला असं कळलं म्हणजे मला असं वाटलं की एका स्टेजला 94-95 की म्हणजे आता क्रिकेट संपायला आलंय, आता ह्याच्या पलीकडे काय, म्हणजे आता यू विल जस्ट ग्रो ॲज अ ॲव्हरेज. कारण मी ना इंजिनियर होतो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, पॉवर सप्लाय कंपनीमध्ये, ना मी फायनान्शियल म्हणजे डिग्री होती माझ्याकडे. मी आपलं एक पब्लिक रिलेशन्स मला आवडायचं आणि मी तिकडे काम करायचं म्हणून मी एक डिप्लोमा केला होता. त्यावेळेला पब्लिक रिलेशन्स हे इन्फन्सी सुरू नव्हतं, इन्फन्सी स्टेजमध्ये होते, जे आज आहे तसं नाही. आज तर इट्स यु नो बिकम ह्यूज, आणि एजन्सीज फार कमी होत्या, लोक फार एक दोन वगैरे, आणि कॉन्सेप्ट म्हणजे परसेप्शन पण लोकांचं खराब होतं पब्लिक रिलेशन्सच्या लोकांबद्दल, की हे लोक नुसतं ट्रेनच्या तिकिटांना कॉन्टॅक्ट वगैरे, असं नसतं. तर लिहिणं आणि मी लिहायला लागलो 1990 तर ह्या सगळ्या एक सगळं कॉम्बिनेशन झालं की वाय डोंट आय लुक फॉर अनदर जॉब. तर सुनील गौतम म्हणून माझे आता मित्र आहेत, तेव्हा माझे बॉस होते, तर त्यांनी मला मग सांगितलं की तू माझ्याकडे एजन्सीमध्ये कामाला ये. तर टाटासारखी मोठी ऑर्गनायझेशन सोडून यु नो एका लहान पण एकदम व्हायब्रंट एजन्सीमध्ये गेलो, आणि ते कल्चरच म्हणजे टोटल कल्चर शिफ्ट, म्हणजे बस लिटरली छोट्या रूममध्ये, म्हणजे ते म्हणतात ना आईस, म्हणजे एक उठला की दुसरा सीटवर बसला अशी सिच्युएशन. पण काय काम केलं आम्ही, फॅन्टॅस्टिक काम केलं, यु नो इतके ब्रँड्स बरोबर काम करायला मिळालं, आणि मग जॅकेट टाय कोट घालून ताजला जा वगैरे, त्या वाट आहे ना असं. तर एक वेगळे व्हाईट्स मधनं सूट मध्ये जाणं, व्हाईट्स मध्ये ऑफिसला तर व्हाईट्स मध्ये जायचं, पण तिकडे कसं होतं एक परसेप्शन होता कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या कुठलेही म्हणा, तुम्ही स्टेट बँक म्हणा, टाटाज म्हणा, कुठे, की तो स्पोर्ट्समनला नेहमी स्पोर्ट्समनच समजायचं. तो ही कॅन बी अ बेटर वर्कर हे फार कमी, म्हणजे वाडेकर फॉर एक्झाम्पल, अजित वाडेकर हे फार सिनियर झाले, किंवा सोमय्या इंडियन हॉकी कॅप्टन मणिपांडे सोमय्या, तो जनरल मॅनेजर इव्हन सिनियर गेला, पब्लिक रिलेशन ऑल इंडिया BPCL साठी हँडल केलं, असे आहेत, असे चिक्कार आहेत. सुनील वॉल्सन फॉर एक्झाम्पल आय बिलीव्ह इज इन अ व्हेरी गुड पोझिशन. पण ते कोणतरी तिकडे वरती लागतो तुम्हाला पुश करायला हिरो. तर ते 90% क्रिकेटर्स, फुटबॉलर्स, हॉकी प्लेयर्स, टेनिस, हे ते दे आर ओनली कन्सिडर्ड स्पोर्ट्समॅन, दे आर नॉट कन्सिडर्ड एज कॉर्पोरेट वर्कर्स, यु नो दॅट इज द प्रॉब्लेम. तर ती तो म्हणजे ब्रेकथ्रू करावा लागला. आणि तिकडे परत म्हणजे मी परत मिलिंद देगेचं नाव ह्यासाठी घेतो, कारण मी पहिलं त्याच्याकडे गेलो मी काय करू, तो तो आणि माझे एक मित्र जे आज अनफॉर्च्युनेटली आमच्यावर नाही आहेत, फार मोठा फोटोग्राफर होता गौतम राजाध्यक्ष, तर गौतमकडे मी गेलो आणि गौतमला सांगितलं रे असं असं आहे, तर त्यांनी पण विचार केला हो रे टाटा सोडून तू कुठे चाललायस वगैरे, पण तू जा टेक अ चान्स. तर ते थोडंसं एक
बरोबर धाडस, घरच्या लोकांनी पण मला कॉन्फिडन्स दिला की देख निकलो बाद में देखते क्या होता है असं. पण मग त्याचमुळे कोका कोला. हो ऍक्च्युली पहिल्याच वर्षी जेव्हा मी एजन्सीमध्ये होतो क्लिया पब्लिक रिलेशन्स, त्याच्यामध्ये कोकोकोलाचा अकाउंट आम्हाला मिळाला आणि त्या काळात कोकोकोला त्या वर्षी 96 मध्ये त्यांनी 96 वर्ल्ड कप आला होता इंडियामध्ये फॉर द सेकंड टाइम 87 नंतर. त्याच्यामध्ये दे हॅड द बेवरेजेस राईट्स आणि त्यांना एक कॅम्पेन करायचा होता आणि माझा म्हणजे मला आय वॉज प्रॉब्ली काय म्हणतो पुट ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम बिकॉज मला क्रिकेटचं पण आयडिया होती खेळल्यामुळे सिस्टम क्रिकेटची कशी असते, BCCI कसं फंक्शन करतं, मुंबई क्रिकेट असोसिएशन कसं फंक्शन करतं, क्रिकेटर्सचे माइंडसेट काय आहे ही आयडिया होती. आणि टाटासमध्ये विवियन मिरांडा म्हणून माझे गुरु होते, PR शिकवणारे मला, ज्यांनी शिकवलं त्यांनी मला जे काही धडे दिले होते ते कंबाईन कुठेतरी करून एक छोटा एक काय म्हणतो आपण प्रयत्न केला आणि देवाच्या दयेनं सक्सेसफुल झालं आणि कोकोकोलाचा पूर्ण क्रिकेटचा कॅम्पेन एक छोटी एक मोठी बॅट होती अशी बनवलेली, एका ट्रकवर ठेवून आम्ही ऑल अक्रॉस इंडिया घेऊन गेलो आणि सगळ्या मोठ्या मोठ्या दादांनी म्हणजे सुनीलनी ती दादा सुनील गावस्करांनी दिल्लीला त्यांनी इनॉग्रेट केली, मग मुंबईला त्या बॅटला घेऊन आलो, पॉली कुंभरीकर, माधव मंत्री, बापू नाडकर्णी इकडे, मग हैदराबादला गेलो तेव्हा आम्ही शिवलाल यादव आले, ML जयसिमानी इनॉग्रेट केली, चेन्नईला गेलो, MG गोपालन, व्यंकट राघवन, यु नो. सो ते बिकॉज माझे थोडेसे ते कॉन्टॅक्ट होते मग त्यांना फोन करणं जरा इझी झालं आणि ते पण अगदी बिंदास बोलले हा नो प्रॉब्लेम आम्ही येऊ. तो काळ वेगळा होता, ती लोक वेगळी होती. हो बरोबर, पण तरी क्रिकेटमुळेच हे क्रिकेटमुळेच ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युट क्रिकेटचे धडे म्हणजे म्हणतो काय की यु नो ज्या गोष्टीला तुम्ही डिलिजंटली फॉलो करता किंवा ज्याची तुम्ही सेवा करता तर ते तुम्हाला ऑलवेज रिबाउंड परत येतो. आणि आम्ही परत म्हणतो क्रिकेट हा गेम सोडून आयुष्य आहे, लिटरली इट्स लाईफ म्हणजे. पण त्याच्यानंतर परत क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अशा ह्याच्यात नाही गेलो. ऍक्च्युली एक वर्ष मी सिंगापूर क्रिकेट असोसिएशनला होतो. सिंगापूर क्रिकेट असोसिएशन म्हणजे इक्विवॅलंट ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया, त्यांचं लोकल असं. तिकडे एक तिकडचे जे प्रेसिडेंट आहेत होते तर त्यांनी मला म्हणजे बोलवलं, व्हाईस डेप्युटी प्रेसिडेंट होते तेव्हा. तुम्ही सिंगापूरला? सिंगापूरला होतो मी. MTV मध्ये काम करायचो म्युझिक टेलिव्हिजनमध्ये आणि माझी बदली तिकडे झाली होती. मी एशिया पॅसिफिक कम्युनिकेशन्स हँडल करत होतो आणि मग ते तिकडनं जे संपलं माझं काम तेव्हा मग SCA गेलो आणि एक 6-1 महिने त्यांच्यावर होतो, ॲडमिन तसं केलं. पण CCIमध्ये चिकार गोष्टी ॲडमिनच्या नंतर करत होतो मी म्हणजे ॲज अ कमिटी मेंबर, म्हणजे नॉट क्लेरिकल वर्क. बरोबर. पण यु नो डिसिशन्स घेणं, आता मॅच असली की मग ते सुपरवाईज करावं लागतं की मॅचच्या अगोदर आणि ते सगळं सेट असतं, म्हणजे इट्स ऑल व्हेरी वेल सेट. पण तुमचं काम काय असतं की बेसिकली जाऊन तिकडे सुपरवाईज करणं. तर ते सगळे छोटे छोटे धडे शिकायला मिळाले, म्हणजे कशी मॅच कशी ऑर्गनाईज करतात, टिकिटिंगचे इश्यूज कसे असतात. आता तर ऑफकोर्स इट्स इंटरनेट आल्यानंतर तर वेगळंच झालेलं आहे, बुक माय शो वगैरे आहेत तर ते आता एकदम इझी. त्या काळात तुम्हाला ऍक्च्युली टर्नस्टाईल्सवर जाऊन तिकीट विकत घ्यावी लागत. मला वाटतं तेव्हा चांगली सिस्टीम होती, तिकीट मिळायची म्हणजे जर का रात्री जाऊन उभं राहिलं तर तिकीट मिळण्याची शक्यता तरी होती. ऍब्सोल्युटली, कारण आता कळत नाही कोणाला तिकीट मिळाली, ज्याला तिकीट मिळेल तो बसलाय की आणि कोण बसलाय ते आम्हाला कळत नाही आणि कॉम्प्लिमेंटरी कुठली आणि पेड कुठली ते कळत. त्याच्यामुळे मला वाटतं की तीच सिस्टीम बरी होती. परत आली तर जरा कदाचित म्हणजे आमच्यासारख्यांना जाऊन मॅच बघता येईल तिकीट काढून. खरं आता आजकाल वशिला लागतो, अरे मेरको IPL का 2 तिकीट देणार म्हणजे मी कधी कधी बघतो एवढी लोक 50,000 लोक म्हणजे 30,000 जे काही कपॅसिटी असेल ग्राउंडची ते बोला यांना तिकीट कुठे मिळते यार. कारण मी जेव्हा जेव्हा ट्राय केलंय स्वतःसाठी नाही आणि कोणासाठी कधीच अवेलेबल नव्हते. मुंबई क्रिकेट म्हणजे तुम्ही म्हणजे काय 1968-1970 पासून म्हणजे जेव्हा ऍक्च्युली तुम्हाला फील यायला लागला तेव्हापासून ते आता आपण 2024 मध्ये आहोत, एवढ्या स्पॅनचं बघितलंय, काय तुम्हाला बदल जाणवला? म्हणजे मुंबईचा जो म्हणजे आधी आपण म्हटलं तसं की बाबा मुंबई हरली तरच बातमी व्हायची, मुंबई जिंकणं ही बातमी नव्हती. हे चित्र 2002-2003 नंतर साधारण बदलायला जास्ती सुरुवात झाली. आता गेल्या वर्षी मुंबईने जिंकली तर ती मोठी न्यूज झाली, कारण सगळ्यात मोठा म्हणजे कालावधी होता जवळजवळ 11 वर्ष मुंबईने जिंकली नव्हती रणजी ट्रॉफी, ती जिंकली. तर हा बदल तुम्ही कसा सांगता? म्हणजे मुंबई क्रिकेटमध्ये थोडेसे नकारात्मक बदल झाले का बाकीच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या सुधारणा झाल्या? म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी हे
मला वाटतं ते सेकंड तुम्ही म्हणताय ना की बाकीचे क्लब्स बाकीचे स्टेट असोसिएशन किंवा टीम्स मुंबईच्या त्या काळाच्या लेवलला वगैरे येतो. आय थिंक इट्स राईट, कारण पूर्वी कसं असायचं की तुम्हाला जर नोकरी पाहिजे असती ॲज अ क्रिकेटर तर तुम्ही जर समजा साऊथ इंडियामध्ये असता तर तुम्हाला ओनली चेन्नई होतं, नॉट इवन हैदराबाद नोकरी तिकडे. ऑलवेज युनो इंडिया सिमेंट्स म्हणा कॅम्प्लास म्हणा कोणी युनो ते जॉब्स द्यायचे तुम्हाला, टी व्ही एस कंपनी वगैरे. मुंबई होतीच होती बी पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून कॉर्पोरेट क्रिकेट सुरू झालं टाइमशील्ड वगैरे सुरू झाली मुंबई होतं. जर तुम्ही नॉर्थला होता तर ओनली दिल्ली होतं. ओके, आणि मे बी कॅलकटा आय एम नॉट शुअर होतं की नाही कल्पना नाही. पण काय व्हायचं की आता तुम्हाला काय झालेलं आहे की एक तर बी सी सी आयनी हे दालमिया साहेबांनी कदाचित ही वॉज प्रॉब्ली वन ऑफ द फर्स्ट टू स्प्रेड द गेम ऑफ क्रिकेट अक्रॉस द कंट्री. म्हणजे अशा अशा ठिकाणी मॅचेस व्हायला लागले जिकडे जिकडे, कारण पूर्वी जर तुम्ही हिस्टॉरिकली इंडियन क्रिकेट पाहिलं तर पाच टेस्ट सेंटर होते बॉम्बे त्यावेळेला, बरोबर, कॅलकटा, चेन्नई, दिल्ली आणि कानपूर. बँगलोर पण नव्हतं तेव्हा. ओके, मग 74-75 मध्ये क्लाइव्ह लॉयडची टीम जेव्हा आली तेव्हा पहिली टेस्ट बँगलोरला खेळली जाते, त्याच्यानंतर बँगलोर इज नॉट लुक बॅक इज वन ऑफ द सो. आणि बँगलोर सिटीमध्ये एक स्पोर्टिंग कल्चर पण आहे, तुम्ही बघाल बॅडमिंटन बघा, लॉट ऑफ अदर स्पोर्ट्स, ॲथलेटिक्स बघा, कुर्गी आहेत, ट्रेमेंडस स्पोर्टिंग कल्चर आहे. बॉम्बेमध्ये पण मी असं बघतो आजकाल की स्पोर्टिंग कल्चर फार कमी झालेलं आहे. आणि बॉम्बे सोडून आता तुम्ही म्हणालात ना 2024 आपण जिंकलो, तुम्ही बघा बॉम्बेच्या बाहेरचे लोक किती आहेत, बॉम्बेच्या पेरिफरीमध्ये राहणारे, नॉट सिटी ऑफ बॉम्बे, मेट्रोपॉलिटन बॉम्बे मी म्हणत नाही. म्हणजे तुम्ही म्हणा पालघर विरार जिथे मी राहतो, ओके, तिकडला शार्दूल ठाकूर आहे फॉर एक्झाम्पल, अजिंक्य रहाणे आला डोंबिवलीहून, ओके, त्याच्या अगोदर निलेश कुलकर्णी पण डोंबिवलीहून आला. काही काही लोक कल्याणची आहेत, काही काही ठाण्याची आहेत, तुषार देशपांडे कल्याण, कल्याण, मग तुम्ही ठाण्याचे पण बघा, तुम्ही बघा की तिकडनं मुलं येत आहेत. कारण काय झालेलं आहे ते हंगर जे आहे ना खेळण्याचं ते मी तिथं बघतो जास्त, म्हणजे नॉट पैसे कमावण्याचं, पैसे इज पार्ट ऑफ फाईन, यश मिळवण्याचं, यश खेळण्याचं मेन, म्हणजे खेळण्याचं आणि आयुष्यात पुढे जाण्याचं. आणि आज क्रिकेट हे प्रोफेशन झालेलं आहे, त्या काळात आम्हाला ॲज क्रिकेटर्स व्हॉट एव्हर लेवल, मी क्लब लेवलचा क्रिकेटर होतो, मला नोकरी आरामात मिळाली बिकॉज आय प्लेड फॉर बॉम्बे युनिव्हर्सिटी व्हॉट एव्हर, तर नोकरी मिळायची तुम्हाला. पण आजकाल ह्या सगळ्या प्रायव्हेट टुर्नामेंट जे आहेत, आय पी एल आणि चिकार दुसऱ्या पण टुर्नामेंट्स आहेत, जिकडे तुम्हाला ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ पैसा मिळतो, तुम्हाला यू डोंट हॅव टू वर्क फॉर अ लिव्हिंग. हां, जसं तुम्ही म्हणालात की नंतर मग तुम्ही काय करणार, दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट आणि युअर लक, इफ यू नो व्हॉट आय मीन. आणि इट इज व्हेरी इझी टू से की ठीक आहे आय पी एलला एवढे एवढे पैसे मिळतात असं तसं, आणि चिकार माझ्या जनरेशनच्या लोकांना ते आवडत नाही अनफॉर्च्युनेटली, पण यू हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट आय पी एल इज युअर टू स्टे. किती तुम्ही टेस्ट क्रिकेट करणार, ऑफकोर्स माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट इज द अल्टिमेट, इथे ओपनली सांगतो, पण यू हॅव टू ऑल्सो रिस्पेक्ट अँड ॲक्सेप्ट वॉट द यंगर जनरेशन वॉन्ट्स, करेक्ट. तर झालं आहे काय की मुंबईपेक्षा मुंबईच्या बाहेरच्या पेरिफरीजमधनं जास्त टॅलेंट येतो आहे, नंबर वन. नंबर टू, ज्या फॅसिलिटीज तुम्हाला मुंबईला त्या काळात मिळायच्या, मैदानाचं म्हणत नाही मी, ग्राउंड, सी सी आयला सुंदर ग्राउंड, आउटफील्ड, वानखेडे, बॉम्बे जिमखाना, काही काही ग्राउंड मुंबईचे त्या काळात लश ग्रीन असायचे, आर सी एफचं ग्राउंड होतं, बी पी सी एलचं ग्राउंड होतं, खार जिमखाना, असे ते आता तुम्हाला पटना कुठेही, गाझियाबाद कुठेही जा तुम्ही मिळायला लागले, कारण पैसा यायला लागलाय तिकडे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागले. कोचेस, यू डोंट हॅव टू वेट टू गो टू बॉम्बे फॉर ऑर दिल्ली ऑर कॅलकटा कोचिंगसाठी, तू तिकडनं कोचेस तुमच्याकडे येतील. आता तुम्ही बघा फॉर एक्झाम्पल सुलक्षण कुलकर्णी यु नो बॉम्बेचा, किंवा चंदू आमचा चंद्रकांत पंडित बॉम्बेचा आहे, तो आज एम पीला कोच करतोय. सुलक्षण आता आय थिंक मला वाटतं तमिळनाडूला, आता महाराष्ट्राला गेलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, साईराज पण तसंच महाराष्ट्राला गेला, युनो तो काय झालेलं आहे की चांगले क्रिकेटर कुठलेही असतील ना, दिल्लीचे असतील, बॉम्बेचे, सिटीजचे म्हणतो आपण, ते आता बाहेर जायला लागले. त्यामुळे आता कॉर्पोरेटला विचार करायची गरज नाही, त्याला जर इफ यू वॉन्ट्स टू डेव्हलप समथिंग ती तो त्यांच्या सिटीमध्ये डेव्हलप करू शकतो, आणि तिकडे टॅलेंटला जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे. आज जर तुम्ही बॉम्बेचं कशाला, तुम्ही वीरेंद्र सेहवागची स्टोरी बघा, जसं निलेश कुलकर्णी डोंबिवलीहून त्यावेळेस आम्ही चकित राहायचो, सकाळी 7:30 प्रॅक्टिसला येतोय, कुठला येतोय डोंबिवली, किती वाजता निघतोच रे असं विचारायचं त्याला. आणि आज बघा म्हणजे ही सच अ कॉर्पोरेट, सच अ सक्सेसफुल एज्युकेटर, ही रन्स वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट, लुक एट द प्रोग्रेस ही हॅज मेड, यु नो. तर मी काय म्हणतो की दोन्ही गोष्टी इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. एक तर सिटीमधनं क्रिकेटर फार कमी येत आहेत, मे बी हंगर नाही, आय डोंट नो काय, कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बरोबर, दुसरी गोष्ट अशी आहे की हंगर बाहेरच्या जे पेरिफेरी ऑफ बॉम्बे,
राईट फ्रॉम तुम्ही जर तिकडनं तुम्ही खारघर घ्या, पनवेल घ्या, तिकडनं तुम्ही असे ठाण्यापर्यंत या, कल्याण ठाणा, मग इकडे या तुम्ही पालघर, विरार, नायगाव, वसई, वॉट एव्हर, यु नो, भाईंदर, बोरिवली. आताची टीम बघा ना किती बोरिवलीचे प्लेअर आहेत. त्यावेळेला कोणी विचार पण केला बोरिवलीला, बोरिवलीला मॅच खेळणार वेळ लागले का असं विचारायचं. म्हणजे बँड्राच्या पलीकडे, बँड्रा, आय थिंक खार जिमखाना वॉज द लास्ट क्रिकेट ग्राउंड फॉर अस, खार जिमखाना. आता बघा सोबव आले ना, तुम्ही सोबव आले नाही, ते क्रिकेटचं कल्चर तसं होतं. सी क्रिकेट इज ऑल्सो मूव्ह विथ द सिटी. तुम्ही जर मुंबई बघितली तर सगळे जे गिरगावकर होते, ओके, परळकर होते ना, म्हणजे परळला राहणारे, गिरगावला राहणारे, ते मग डोंबिवलीला गेले, काही या बाजूला आले, विरार पालघरला आले, तसे ते हळूहळू हळूहळू जायला लागले. त्याच्याबरोबर ते कल्चर, म्हणजे नाटक, वाय क्रिकेट. तुमचे हिट शोज आता सबर्ब्स मध्ये होतात. तुम्ही जर थिएटरवाल्यांना विचारा तर ते जास्त, आय थिंक दे मेक मोर, म्हणजे त्यांना जास्त अप्रिशिएट होतं थिएटर्स, कारण तो कल्चर इकडे आलेला आहे. बरोबर. सिमिलरली इवन क्रिकेटिंग कल्चर हॅज स्प्रेड आउटसाइड बिग सिटीज. पण आय थिंक सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की मुंबई क्रिकेटमध्ये जे ॲटलीस्ट आत्ता जे मी गेल्या 2 वर्षात पाहिलेलं आहे होताना, जेव्हा यु नो अमोल काळेजी जे वारले, त्यांनी जे 2-3 गोष्टी केल्या, एक तर पॅरिटी दिली पैशाची, म्हणजे रणजी ट्रॉफीला सेम जे, म्हणजे तुम्हाला वॉट एव्हर ते, नंबर 1 नंबर 2 त्यांनी मिलिंद रेगे आणि डायना एडलजी यांना मेंटोर बनवले. आणि असे काही क्रिकेटर्स, कमिटेड क्रिकेटर्स आहेत, लालचंद राजपूत सारखे, राजू कुलकर्णी सारखे, ह्या लोकांना इम्बाईब केलं त्यांच्या कमिटीजमध्ये, सिस्टममध्ये. तर त्याच्यामध्ये चांगलंच होणार, बिकॉज दी ऑल दीज पीपल आर टोटली कमिटेड टू द गेम. आणि बहुतेक लोकांना, म्हणजे बिकॉज ऑफ माय क्रिकेटिंग रिझन, मी त्यांना जवळून पाहिलेलं आणि कमिटमेंट त्यांची, दिलीप वेंगसरकर घ्या फॉर एक्झाम्पल, व्हॉट कमिटमेंट, आय मीन, अशी लोकं जास्तीत जास्त इन्वॉल्व व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते बॉम्बे क्रिकेटचं, म्हणजे ऑब्व्हियसली 2024 मध्ये तुम्ही, म्हणजे असं नव्हतं जसं पूर्वी आपण म्हणायचो ना की बॉम्बे क्रिकेट, म्हणजे एक काळ होता, राजसिंग डुंगरपूरनी मला एकदा म्हणाले होते की जेव्हा बॉम्बे क्रिकेट शिंकते ना, तेव्हा पूर्ण भारतीय क्रिकेटरला आजार येतो. ते म्हणाले, व्हेन बॉम्बे क्रिकेट यु नो स्नीजेस, द रेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट कॅचेस अ कोल्ड, समथिंग लाइक दॅट. तर आय थिंक चेंजेस झालेले आहेत आणि चांगले झालेले आहेत. आता काल मी एका सुंदर ग्राउंड पालघरला बघितलं, शाळेचं इतका सुंदर ग्राउंड केलं. बघा पालघरमध्ये एक ग्राउंडच नाही, आता हे पहिलं ग्राउंड होणार आहे. म्हणजे तिकडची लोक आता उभे राहायला लागले आमच्या का, कारण आज शार्दूल ठाकूर पालघरहून इंडियाला खेळला. तर ते लोकल लोकांना ती इन्स्पिरेशन मिळाली की आपण आणि पोरांना पण आणू शकतो. आणि तुमच्याकडे लोक आहेत जे मुंबईहून एका पायावर येऊन तुम्हाला हेल्प करायला तयार आहेत. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन इज ऑल्सो डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. नाही, आत्ताही असोसिएशन करते, पण प्लेयर्स ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये का येत नाही? तो फार चांगला, एक तर शुड द प्लेयर बी केपेबल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, यु नो दॅट्स नंबर 1. आता मी 2-3 नावं जर घेतली, फॉर एक्झाम्पल दिलीप वेंगसरकर, येस, यु नो संदीप पाटील, येस, मिलिंद रेगे, येस, बट नॉट एव्हरी प्लेअर इज केपेबल ऑफ बिंग अ ग्रेट ॲडमिनिस्ट्रेटर. ओके, दॅट इज जस्ट खेळलाय म्हणून त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर, कारण विजन ही गोष्ट इम्पॉर्टंट असते. तुम्ही जेव्हा ॲडमिन म्हणून बसता तेव्हा तुम्ही क्लेरिकल जॉब करत नाही, यू आर डिसायडिंग द फ्युचर ऑफ क्रिकेट इन दॅट स्टेट. त्याला एक विजन लागतो, यु नो त्याला एक विजन लागते. आणि तुम्ही फ्युचरचं कसं बघता, म्हणजे पुढचे 3-4 वर्षानंतर, ह्या वर्षी तुम्ही 10 चांगले यंगस्टर्सना ब्लड करा आणि एक्सेप्ट करा की आम्ही जिंकणार नाही, पण तुमचा विजन आहे 2024 नाही, 2026 आहे. ते त्याला विजन म्हणतात. अशी लोक जर प्लेयर्स मिळाले तर वाय. आणि दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे, आणि अपफ्रंट बोलायचं म्हणजे की एवढा पैसा क्रिकेटमध्ये आलेला आहे कॉर्पोरेट्सकडनं, ओके, ह्या टुर्नामेंट्समुळे जे डोमेस्टिक IPL वगैरे होतात, एवढा पैसा तुम्हाला ह्या ब्रॉडकास्ट राईट्समध्ये मिळतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पॉवर पण येते. आणि जेव्हा पॉवरचा प्रश्न येतो तेव्हा एकच जात वरती उभी राहते. तर ते सगळे सीट्स घेतात. तुम्हाला पाहिजे किंवा नका पाहिजे. आता कोणीही पॉलिटिशियन जाऊन कुठलीही सीट हे करू शकतो आणि यू कॅनॉट स्टॉप हिम. तो एक दुसरा थोडा हे आहे. पण मला जे आवडतं पर्टिक्युलरली मुंबईचं, आणि मला वाटतं शरद पवार साहेबांनी ही प्रथा सुरू केली की जेव्हा ते प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांनी क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटी फॉर्म केली, आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन माधवराव आपटेंना पहिला त्या कमिटीचा चेअरमन बनवलं. ते क्रिकेटिंग डिसिशन्स तुम्ही क्रिकेटरांकडे ठेवा, क्रिकेटिंग डिसिशन, ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही केपेबल, तो क्रिकेटर असला त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेट नका करू, म्हणजे क्रिकेटरच पाहिजे असं नका करू. इफ यू क्रिकेटर इज गुड, वाय नॉट. पण उगाच क्रिकेटर आहे म्हणून त्याला ॲडमिन हेड बनवणं, आय डोंट थिंक इट विल मेक सेन्स. ही हॅज टू बी केपेबल ऑफ शोईंग विजन, यु नो टेकिंग टुडे इट्स ऑल कमर्शियल.
आणि इट्स ऑल पॉवर पॉवर सो पॉवर हंग्री पीपल ऑल दिस इट इज बाउंड टू हॅपन इन एनी वॉक ऑफ लाईफ. आणि आता आपण एपिसोडच्या शेवटाकडे तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही एवढं मुंबई क्रिकेट बघितलंय, मुंबई क्रिकेटचे एवढे स्टॉलवर्ट झाले, तुम्हाला एकाला निवडायचं असेल एकालाच म्हणजे कशासाठी ऍज अ प्लेअर फार डिफिकल्ट आहे. कारण काय पाहते जनरेशनल गॅप असतो खरं सांगायचं म्हणजे. नाही मी म्हणूनच म्हणतोय की तुम्ही सगळ्या जनरेशन बघितल्या, सगळ्या विकेट बघितल्या, जनरेशन नाही तुम्ही अक्रॉस जनरेशन तुम्हाला एक जण निवडायचा असेल पायोनियर म्हणून तर तुम्ही कोणाला? पायोनियर जर बघायला गेलो तर ते दोन गोष्टी बघणार की आणि त्याचं नाव सुनील गावस्कर आहे का सांगतो नातेवाईक भाऊ आहे म्हणून नाही पण त्यांनी आमच्या जनरेशनला आणि आमच्या इमिजिएटली नेक्स्ट जनरेशनला म्हणजे क्रिकेटिंग टर्म्समध्ये म्हणायचं म्हणजे तुम्ही जर असे प्लेअर घेतले से दिलीप वेंगसरकरचा इरा आणि त्याच्यानंतर से संजय मांजरेकर रवी शास्त्री इमिजिएटली त्याच्यानंतर तेंडुलकर कांबळी आणि जे कोण मग आता रोहित शर्मा कदाचित नसणार कारण त्यांना एवढं बरोबर सुनीलबद्दल कदाचित आय डोंट नो काय पण हे सगळ्या लोकांना इन्स्पायर करणारा तो होता म्हणजे मला नंबर वन. नंबर टू की क्रिकेटर्सना त्यांनी एक रिस्पेक्ट डिग्निटी म्हणा रिस्पेक्ट तो प्रायोरिटी होती त्याची अजूनही आहे ते आणि फार मोठी गोष्ट आहे यु नो कारण तुम्ही किती मोठे असाल पण तुम्हाला जर चार लोक रिस्पेक्ट करत नाहीत तर यू आर अ नोबडी. होतं काय आणि हे मी पाहिलेलं आहे जो माणूस मोठा असतो जोपर्यंत तो त्या खुर्चीवर बसलेला असतो तोपर्यंत सगळे त्याची वावा वावा करतात, पाय दाबायला तयार आहे, सगळं करायला तयार आहे. ज्या त्यांनी तो खुर्चीच्या बाहेर गेला की त्याला कोणी रिस्पेक्ट देत नाही. तर आमच्या मुंबई क्रिकेटमध्ये एक फार मोठा चांगला कल्चर आहे की कधी मी आणि सगळ्या क्रिकेटरबरोबर मी पाहिलेलं आहे कोणीही घ्या तुम्ही जर कोणी सिनियर आला कोणी सिनियर क्रिकेटर आला किंवा तो काही बोलला जे तुम्हाला मे बी पटलं नाही तरी ते लोक ऐकून घेणार कारण ते त्या क्रिकेटरला रिस्पेक्ट देतात आणि ती दुसरी गोष्ट त्यांनी आणली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एका क्रिकेटरचं वर्थ काय आहे नॉट जस्ट रिस्पेक्ट बट इवन मॉनिटरी कारण ॲज यू राईटली सेड की 35व्या वर्षी 35, 37, 37, 38, 40 मॅक्सिमम डोक्यांना पाणी त्याच्यानंतर तुम्ही काय करणार. तर ह्या सगळ्या पण त्यांनी मार्ग दाखवले म्हणजे कॉमेंट्रीमध्ये जा कोचिंगमध्ये ऑफकोर्स दादांनी कोचिंग एकदाच केली मला वाटतं इंडियाची शारजा लाईफ आय एम नॉट मिस्टेक कोचिंग मे मी नॉट दिलीपनी किती त्या केलेलं आहे पण कोचिंग म्हणा त्यांनी वाया मीडिया दाखवला की यू कॅन डू दिस थिंग्स बरोबर यु नो कॉर्पोरेट कल्चरमध्ये कसं तुम्ही इम्बाईब होऊ शकता वगैरे. आताच्या क्रिकेटरला जो आय पी एल खेळतोय तो आय डोंट थिंक इज एव्हर गोइंग टू वर्क इन लाईफ. आय डोंट थिंक सो कारण एवढा पैसा आहे. नाही असं नाही आहे वर्क इन लाईफ म्हणजे तो नोकरी घेणार नाही मे बी धंदा सुरू करेल इन्व्हेस्ट करेल दॅट्स डिफरंट यु नो व्हॉट आय मीन पण त्यांना नोकरीची गरज नाही आहे दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. त्यांना गरज नाही आहे नोकरीची जशी आम्हाला सगळ्यांना होती वी नीड अ जॉब यार कुठेतरी चुला जलाना आहे. आय थिंक सुनीलला मी अप देअर टाकेन आणि गिव्हिंग बॅक टू द गेम इज व्हेरी अँड देर आर व्हेरियस वेज ऑफ डुईंग इट सम डू इट वाय कोचिंग सम डू इट वाय इन अनदर वे सो यू आय थिंक ही इज ही प्रॉब्ली बी इन द टॉप ऑफ माय लिस्ट. नाही खरोखर मजा आली म्हणजे आपण एवढा मोठा स्पॅन उलगडवून दाखवू शकलो आणि मुंबई क्रिकेट हा म्हणजे माझ्या काय स्पोर्ट्स कट्ट्यावरच्या अनेकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचा इन्सायक्लोपीडिया आज आपल्याला समोर दिसला. खरोखर थँक्यू तुम्ही आमच्याशी येऊन एवढ्या छान गप्पा मारल्या. धन्यवाद. तुमच्या काही आठवणी असतील मुंबई क्रिकेटबद्दलच्या, तुम्हाला कुठली एखादी मॅच आवडली असेल जुन्या काळातली तर तीही आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. त्यांच्या काही आठवणी असतील त्या मॅचच्या तर त्याही आम्ही परत तुम्हाला सांगू. आत्ता मात्र आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, पाहत रहा आणि आमची वाट बघत रहा.